हा नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं लोकसेवा अकॅडमी पुणे मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या बीट मध्ये आपण आरोग्यशास्त्र डिसीज याबद्दल थोडं बोलणार आहोत. अभ्यास करताना सगळेजण काय करतात, आजार तो कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं, ओके, आणि तो विषय संपतो. पण आता वाढत्या सायन्सच्या विज्ञानाच्या महत्त्वात बघताना आणि गेल्या 2 वर्षातल्या कोविडच्या थैमानाकडे बघताना मला असं वाटतं की बेसिक ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, कॉन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत मेडिकल फील्डच्या मला किंवा आरोग्यशास्त्रातल्या, त्या मला तुम्हाला सांगाव्या असं वाटतं. कारण कोरोनाच्या काळामध्ये मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये वारंवार जे शब्द विचारले गेले, कॅरियर, इन्क्युबेशन पिरियड, ओके, किंवा असो डिसीज, डिसऑर्डर आणि सिंड्रोम, म्हणजे रोग, विकार आणि सिंड्रोम यातला फरक, ओके, नंतर झोनोटिक डिसीजेस, असे वेगवेगळे शब्द होते की जे आपल्या कानावर वारंवार पडलेत. आणि आपण कशासाठी काही अर्धवट ज्ञान घेऊन कशाला काही वापरलंय. आणि आयोग जर बघायला गेलं तर तिथंच प्रश्न विचारायचा प्रयत्न करतंय. तर मला असं वाटलं की त्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगावं. पण हे सांगत असताना मी परत सांगतो, माझं मेडिकलचं नॉलेज जास्त इथं पाजळणार नाही. मी जे स्टेट बोर्ड एनसीईआरटीमध्ये आहे, थोडंफार न्यूजपेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये वारंवार यायचं, ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. सुरू करू. तसं बघायला गेलं तर आरोग्यशास्त्र सुरू केलं तर सगळ्यात मोठी मोठी नोडल एजन्सी जी कोरोना काळात सगळ्यात जास्त वारंवार कानावर येत होती ती म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. या जागतिक आरोग्य संघटनेबाबत आपल्याला मेचा पेपर जो आता होऊ शकतो त्याला GS3 आपल्याला आहेच, इकॉनॉमिक्समध्ये तर आहेच, पण पूर्वला नेहमीच प्रश्न विचारलेत आपल्याला. पूर्वला या जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला असतो यावरही प्रश्न विचारलाय. तसंच आता युनोचे, बाकीच्यांचे लोगो नेहमी विचारले गेलेत, तेव्हा याचा लोगोसुद्धा महत्त्वाचा होतो. बाकी याची स्थापना, याचा इतिहास आपल्याला HR HRD शिकायचं आहे, ती इथं आपल्याला शिकायचं नाही आहे. इथं मला फक्त सांगायचं होतं ही नोडल एजन्सी आहे आणि या नोडल एजन्सीनं, या संघटनेनं आपल्याला आरोग्याची व्याख्या दिली होती जी आयोगानं विचारली होती, आणि ती होती शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः चांगली असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. म्हणजे फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिईंग, कळतंय ना? म्हणजे तिन्ही आयामांमधून त्याने विचार केलाय. म्हणजे जर असं सांगायला गेलो आपण, जर आरोग्याची डेफिनेशन विचारली तर त्यामध्ये शारीरिक आरोग्य पण येतं, त्यामध्ये मानसिक आरोग्य पण येतं आणि त्यात सामाजिक पण येतं. म्हणजे फिजिकल, मेंटल आणि सोशल, म्हणजे ही एक प्रकारची 3D डेफिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 3 डायमेन्शननीचा विचार केला आहे, म्हणजे संपूर्णरित्या कॉम्प्रिहेन्सिव्ह डेफिनेशन, एक परिपूर्ण व्याख्या याला आपण म्हणू शकतो. आणि आयोगाने असं विचारलं होतं आणि अनेकांना असं वाटलं होतं की सोशल त्यामध्ये येत नाही, आणि त्यांनी तो ऑप्शन कट केला होता आणि अनेक जण चुकले होते. पण लक्षात असू द्या, जेव्हा एका व्यक्तीचं आरोग्याबद्दल आपण बोलत असतो तर त्याच्या शारीरिक व्याधीबद्दल आपण बोलतोय, फिजिकल वेलबिईंगबद्दल सुद्धा, सोबतच त्याच्या मानसिक स्थितीबद्दल बोलतो आपण, म्हणजे मेंटल स्टेटसुद्धा, आणि सोबतच त्याच्या सोशल हेल्थ याबद्दलही बोलतो. आता अनेकांना फिजिकल अँड मेंटल हेल्थ म्हणजेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य कळतं, ओके, म्हणजे एखाद्याला कोरोना झाला असेल, काही झालं असेल तर ओके शारीरिक, एखादा मेंटल इलनेस असू शकतो, काही सिझोफ्रेनिया असे वेगवेगळे आहेत, त्याला आपण काय म्हणतो, मेंटल हेल्थ, मानसिक हेल्थ. मग सोशल हेल्थ काय असतं? एखाद्या व्यक्तीचं सोशलमधली स्थिती काय आहे, तो लोकांसोबत कसा वागतोय, त्याची परिस्थिती कशी आहे, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, सोशल हेल्थ. आणि या तिघांची पण सुस्थिती, वेलबिईंग म्हणजे आरोग्य, अशी 3 डायमेन्शनने विचार केलेली ही व्याख्या आयोगाने यावर प्रश्न विचारलाय. जर आयोग WHO दिलेल्या या व्याख्येवर प्रश्न विचारू शकतो तेव्हा रोग म्हणजे डिसीज यावरही विचारू शकतो, ओके. पण कारण इथे एक बेसिक फरक आहे, इथं जे सोशल आहे ना तो डायमेन्शनचा विचार इथं केला नाही आहे. डिसीज म्हणजे काय तर शारीरिक आणि मानसिक, फिजिकल अँड मेंटल नॉट वेलबिईंग,
हे योग्य स्थितीत नसणे म्हणजे ही एक प्रकारची 2D डेफिनेशन आहे. काय आहे? दोन डायमेन्शननी विचार केलेली व्याख्या आहे. याच्यात सोशल नाही आहेत. तुम्हाला आपल्याला माहिती आहे ना, एखादा शारीरिक व्याधी असू शकते, एखादा मानसिक व्याधी असू शकते, पण त्याला सामाजिक व्याधी आहे असा म्हणतो का? हा, समाजाला रोग आहे असं आपण म्हणतो. या समाजात ज्या वाईट गोष्टी चालू आहेत त्याला आपण म्हणतो की समाजाला हा रोग जडला आहे. पण एका वेळ इंडिव्हिज्युअल एका व्यक्तीबद्दल मी जेव्हा बोलतो तर तेव्हा हा विचार मी करत नाही. तेव्हा दोनच आयामांचा मी विचार करतो आणि ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक. दोनच डायमेन्शन म्हणजे कोणते? फिजिकल आणि मेंटल. हा बेसिक फरक लक्षात असू द्या की इथं तीन आयाम येतात, तीन डायमेन्शन येतात. हे आयाम डायमेन्शन आपण मानव विकास अहवालामध्ये नेहमी बघतो, SDI मध्ये, ISDI मध्ये. तशी इथं लक्षात असू द्या की आरोग्यामध्ये तीन आयाम येतात, तीन डायमेन्शन येतात, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. आणि रोगामध्ये दोन, शारीरिक आणि मानसिक. वाचायला खूप सोपं वाटतं, पण परीक्षेमध्ये तुम्ही ज्यांनी ही परीक्षा दिली होती त्यांना माहीत असेल की त्यांनी सामाजिक कॅन्सल केलं होतं. ओके, तसाच विचार करा. आता जर आरोग्यामध्ये येतं तर इथं पण येईल आणि तो आपण चुकून येऊ शकतो, म्हणून हा पण एक विचार असू द्या. पुढे आता दुसरं, आयोगाने 7 एप्रिल हा WHO डे असतो, आरोग्य दिवस. मग त्या दिवशी एक हेल्थ डे साजरा केला जातो 7 एप्रिलला, आणि त्या दिवशी एक थीम सांगितल्या जाते. आयोगाने आजपर्यंत यावर प्रश्न विचारलाय थीमबद्दल, ओके, याच्यावर विचारलाय आणि यावर पण विचारलाय, आणि आज मेन्सला तर याच्यावर विचारलाय वाटतं. ओके, मग हे तुम्ही करायला हवीत अशी अपेक्षा आहे. ॲटलिस्ट शेवटचे लेटेस्ट वाले 4, म्हणजे ॲटलिस्ट 19 पासून 2022 पर्यंत. 19 काय? हेल्थ फॉर एव्हरीवन, हेल्थ फॉर ऑल, एव्हरीवन एव्हरीवेअर. 2020 होती इयर ऑफ नर्सेस अँड मिडवाईफ. 2021 होती बिल्डिंग अ फेअरर अँड हेल्थियर वर्ल्ड. आणि 2022 होती अवर प्लॅनेट अवर हेल्थ. ओके, मी साईन यामुळे जातो की जेणेकरून तुम्हाला पूर्ण वाचता यावं यासाठी. इथं परत वाचा, पाठ होत असेल तर पाठ करून टाका, काही करा. ही जी 2020 होती मिडवाईफ अँड नर्सेस, ही आपल्या फॉरेस्ट नाइटेंगल ज्या आहेत त्या नर्सेस अँड मिडवाईफ यांच्याबद्दल आदर्श मानल्या जातात, त्यांची 200वी जयंती होती, त्याबद्दल साजऱ्या केली गेली होती फ्लॉरेन्स नाइटेंगल यांच्यासाठी. या आहेत त्या फ्लॉरेन्स नाइटेंगल. ओके, यांसाठी. आता हे लक्षात ठेवायला एक ट्रिक पण सांगतो तुम्हाला, लक्ष असू द्या. एव्हरी नर्स बिल्ड अवर प्लॅनेट. एव्हरी नर्स बिल्ड अवर प्लॅनेट. ओके, म्हणजे एव्हरी म्हणजे एव्हरी वन एव्हरीवेअर, हे लक्षात राहतं. 2019 हेल्थ फॉर ऑल, नर्स 2020. ओके, म्हणजे कोणती? इयर ऑफ नर्सेस अँड मिडवाईफ. बिल्ड, बिल्डिंग अ फेअरर अँड हेल्थियर वर्ल्ड. आणि 2022 अवर प्लॅनेट अवर हेल्थ. ओके, या अनुषंगानं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे, एव्हरी नर्स बिल्ड अवर प्लॅनेट, बिल्ड्स अवर प्लॅनेट. मग बाकी रोगांचे प्रकार आहेत वेगवेगळ्या आयामांनुसार, आपण ते बघू पुढे कधीतरी. आज आपल्या बेसिक टर्मिनॉलॉजी बघायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा, हे बाकीचं बघू कधीतरी आपण. पण आज मला बेसिक ज्या जिथे जिथे कन्फ्यूज होऊ शकतं अशा गोष्ट डेफिनेशनवर जास्त फोकस ठेवायचा आहे. डिसीज, डिसऑर्डर अँड सिंड्रोम. आपण डिसीज, डिसऑर्डर अँड सिंड्रोम या तिघांनाही एकाच रांगेत बसवतो, पण हे तिघंसुद्धा वेगवेगळे आहेत. डिसीजची डेफिनेशन आपण बघितलीच. डिसीज म्हणजेच काय? डिस इज, नॉट ॲट इज. ओके, म्हणजे बरे नसणे, म्हणजे पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशन की ज्यामध्ये इंटरनल आणि एक्स्टर्नल फॅक्टर्समुळं ती तयार होते. म्हणजे पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काहीतरी कारणं असतं की जंतू झाले, रसायन झाले, यांच्यामुळं सिस्टीम खराब होते. ओके, त्याला म्हणतो आपण डिसीज. बाकी ती डेफिनेशन बघितलीच आपण, फिजिकल, मेंटल आणि सोशल
नॉट वेलबींग सोशल नाही येत त्यात, फिजिकल आणि मेंटल. ओके, नॉट वेलबींग सुस्थितीत नसणे शारीरिक आणि मानसिक, पॅथो फिजिओलॉजिकल कारणांमुळे वैद्यकीय स्थितीमुळे. हा डेसीची व्याख्या, रोग जे आपण सगळं वापरतो. पण डिसऑर्डर म्हणजे विकार, ज्याला अनेक ठिकाणी विकार हा शब्द वापरला आहे. डिसऑर्डर नॉट इन ऑर्डर, मतलब कारणीभूत एखादा डिसीज पोहोचू शकतो, रोग पोहोचू शकतो. की एखादी गोष्ट सुस्थितीत नसणे त्याला आपण काय म्हणतो, डिसऑर्डर, विकार. ओके, सो विकार आणि रोग, डिसऑर्डर आणि डिसीज याला एकत्र करू नका. मला जसं की अरिथमिया, आता हृदय व रक्तवाहिन्या यांच्या वेगवेगळ्या आजारामुळे नाही का वेगवेगळे साऊंड तयार होतात. ओके, म्हणजे त्यांचा कार्य बरोबर होत नाही, त्याला विकार म्हणतात, तो डिसऑर्डर झाला. ओके, म्हणजे हायपर, तुम्हाला कळतंय ना, हायपरटेन्शन या गोष्टींमध्ये, तर त्यानुसार डिसऑर्डर आलं. मला डिसऑर्डरपेक्षा मला सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस कशावर करायचं आहे माहिती का, सिंड्रोमवरती. सिंड्रोम हा आजार नसतो, याचं बेस्ट एक्झाम्पल कोण, आपलं एड्स. एड्स हा आजार नसून हा एक सिंड्रोम आहे, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, जो एच आय व्ही या व्हायरसमुळे होतो. एच आय व्ही हा रोग नाही आहे, एच आय व्ही हा सिंड्रोम नाही आहे, तो एक व्हायरस आहे. कळते ना तुम्हाला, अनेक लोक म्हणतात त्याला एच आय व्ही आहे, अरे तो व्हायरस आहे, त्याला एच आय व्ही पॉझिटिव्ह किंवा एड्स असं म्हणू शकतो आपण. पण एड्समध्ये हा एक रोग नाही आहे, तर तो काय, तो आजार नाही आहे, तर तो काय, एक सिंड्रोम आहे. मग सिंड्रोम म्हणजे काय, तर सिंड्रोम म्हणजे वेगवेगळी लक्षणं आणि चिन्ह यांचा एक समूह, एक विशिष्ट, म्हणजे त्यात तुम्हाला माहिती आहे का की वेगवेगळे सिम्पटम येऊन, साईन्स येऊन, वेगवेगळे आजार यांचं एक कलेक्शन असतं, त्याला आपण काय म्हणतो, सिंड्रोम. एच आय व्हीचा पेशंट, एच आय व्ही पॉझिटिव्हचा पेशंट किंवा एड्सचा पेशंट जो असतो, तो एच आय व्ही या व्हायरसमुळे नाही किंवा एड्समुळे नाही, तर दुसऱ्या ऑपॉर्च्युनिस्टिक आजारांमुळे वाढतो, म्हणजे संधीसाधू आजारांमुळे. एड्समध्ये फक्त नेमकं होतो काय, की त्याचा एक डिसऑर्डर, एक विकार होतो, आणि तो म्हणजे त्याची इम्युनिटी कमी होऊन जाते, आणि त्या संधीचा फायदा घेऊन टी बी, न्यूमोनियासारखे त्याला आजार जडतात. आणि टी बी इज वन ऑफ द मेन कॉज, ट्युबरक्युलोसिस क्षयरोग हे एच आय व्ही ग्रस्तांच्या डेथचं महत्त्व, वन ऑफ द मोठं कारण आहे. म्हणजे बरेचसे पेशंट त्यामुळे दगावतात, त्यांची इम्युनिटी कमी झाली असते. सीडी फोर सेल, टी हेल्पर सेल ज्या असतात त्या कमी झालेल्या असतात. त्याबद्दल जेव्हा एच आय व्हीमध्ये बघायचं आहे आपल्याला, एड्समध्ये, तेव्हा आपण ते बघूच. ओके, इथं वापस या. तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, डिसीज, डिसऑर्डर आणि सिंड्रोम, यात एक लक्षात असू द्या, सिंड्रोम इज नॉट द आजार, ते काय, तो कलेक्शन आहे, लाईक एड्स. आणि एड्सचा पेशंट हा एड्समुळे नाही तर ऑपॉर्च्युनिस्टिक संधीसाधू रोगांमुळे दगावतो, लक्षात असू द्या. पुढे मग सिम्पटम्स आणि साइन्स, लक्षणे आणि चिन्ह. या लक्षणे आणि चिन्हांपेक्षा तुम्ही सिम्पटम आणि साइन्स या शब्दांवर जास्त फोकस करावा असं मला अपेक्षा आहे. या लक्षणे आणि चिन्हांबद्दल पुस्तक आणि ऑनलाइन डेटा बघितला तर अनेक ठिकाणी मला द्विधा सापडते. शक्यतो हेच बरोबर आहे, पण सिम्पटम आणि साइन्स कन्फर्म बरोबर आहे. सिम्पटम म्हणजे काय, तुम्ही इकडे बघा, मला मळमळ होत आहे, मला उलटीसारखं होत आहे, मला थकवा जाणवतो आहे. ओके, या ज्या गोष्टी पेशंट सांगतो डॉक्टरला, पेशंटला पेशंटला स्वतःला अनुभव येतो, त्याला म्हणतो आपण सिम्पटम्स, त्याला म्हणतो आपण सिम्पटम्स. आणि डॉक्टर येऊन ज्या नाडी चेक करतो, हार्ट रेट चेक करतो, बी पी घेतो, कलर चेक करतो, डोळ्यांचा पिवळा आहे का, लाल आहे का, ओके, हे जे डॉक्टरची निरीक्षण आहेत, ऑब्झर्वेशन आहेत, यांना आपण सायन्स म्हणतो. काय म्हणतो, सायन्स. ही सायन्स जी असतात डॉक्टरने घेतलेली, ही रोगाला ओळखण्यासाठी जास्त महत्त्वाची असतात आणि पर्टिक्युलर असतात बऱ्यापैकी सिम्पटमपेक्षा. कळते ना, इथं मला तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सिम्पटम म्हणजे जे पेशंट स्वतः अनुभवतो आणि सायन्स म्हणजे जे डॉक्टर स्वतः ऑब्झर्व करतो, निरीक्षण करतो. उदाहरणादाखल इथं मी दिलेली आहेत, जी लाल रंगात आहेत ती आहेत सिम्पटम्स, आणि दुसऱ्या रंगामध्ये आहेत ब्ल्यूमध्ये ती काय आहेत, सायन्स आहेत.
ओके हे पण लक्षात असू द्या. बाकी जे सांगितलंय तिथं दिलंच आहे, इथं पॉज करून ती इथं बघून घ्या. मी साईडनं का जातो की जेणेकरून तुम्ही पॉज करून लगेच सगळं वाचून घ्याव, म्हणजे लगेच लक्षात राहतं. मी सांगतोय बऱ्यापैकी दाखवतोय तर लक्षात ठेवायला सोपं जातं. ओके पुढे परत परत करायची गरज पडत नाही. पुढे आणि करोनामध्ये अजून एक महत्त्वाचा शब्द वारंवार आपल्या कानावर येत होता आणि तो म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? म्हणजे पेशंटचा तुमचा संसर्ग झाला किंवा एखादं रसायन किंवा रेडिएशनशी संपर्क तुमचा आला आणि मग लगेच तुम्हाला होतं का की मी करोनाच्या पेशंटला टच केला लगेच मला करोना झाला, लगेच ताप आला, असं होतं का? नाही. त्या जंतूशी त्या रसायनाशी त्या रेडिएशनशी संपर्क आल्यानंतर तुम्हाला जे जाणवतं चिन्ह लक्षणं जी प्रथम स्पष्ट जाणवतात यामधला जो काळ असतो त्याला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे बघा, तुम्हाला इन्फेक्शन झालं, टाईम झाला, एंट्री झाली समजा त्या जंतूची म्हणा का रसायनाची म्हणा, त्यानंतर बराच काळ तुम्हाला काहीही जाणवत नाही. त्या काळामध्ये हे जे पॅथोजन्स आहेत हे तुमच्या शरीरावर डॅमेज करायला सुरुवात केलेली असते आणि जे काय लेवलनंतर शरीर कंट्रोल करत नाही तुम्हाला लक्षणं साईन दिसायला लागतात, जाणवायला लागतात. ओके आणि ती हळूहळू वाढत जातात. मग एका पीक पिरियडनंतर बॉडीच्या इम्युनिटीमुळं शरीराच्या रोगप्रतिकृतीमुळं किंवा उपचारांमुळे ते कमी कमी होत जातात आणि तुम्ही बरे होता. ओके म्हणून हा एंट्रीपासून लक्षणं येण्यापर्यंत हा जो काळ आहे ओके याला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. लक्षात असू द्या. ओके आणि आता म्हणजे कसं प्रत्येक जंतूनुसार रसायनानुसार प्रत्येकाचा इन्क्युबेशन पिरियड वेगवेगळा होता आणि त्यामुळे करोनाच्या काळात पण बघा तो जो इन्क्युबेशन पिरियड होता तो व्हॅरी होत होता. त्या जंतूच्या म्युटेशनमुळे असं होऊ शकते किंवा नवीनच होतं ना, नोवेल होता, नोवेल नाव सुरुवातीला नाव पडलं होतं ना. पुढे आता कॅरियर. कॅरियर म्हणजे काय? कॅरियर म्हणजे वाहक. अगोदर आपल्याला कॅरियर म्हणजे फक्त कलर ब्लाइंडनेस रंगांधळेपणा याबद्दल माहीत होता, तो बघूच आपण. पण करोनाच्या काळातसुद्धा कॅरियर ही गोष्ट जास्त फेमस झाली होती. कारण त्याचं असं होतं की करोना काळामध्ये अनेक लोकांना इम्युनिटी चांगली असली बाकीचे फॅक्टर होते, त्यामुळे करोनाशी संपर्क आल्यामुळे सुद्धा ओके करोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा त्यांना तेवढा त्रास झाला नाही किंवा झालाच नाही. त्यांनी असं म्हटलं की आम्हाला काही झालंच नाही म्हणून. पण झालं असं होतं की त्यांना इन्फेक्शन होतं पण त्यांना सिम्पटम साईन्स आले नाहीत, त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली होती, पण तरीसुद्धा ते लोक दुसऱ्याला इन्फेक्ट करू शकत होते कारण त्याच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये तो व्हायरस हजर होता. म्हणजे त्यांनी काय केलं, इकडचा व्हायरस घेतला तो वाहला आणि दुसरीकडे नेला. म्हणजे त्यांनी काय म्हणून एक काम केलंय, वाहक म्हणून काम केलंय, कॅरियर म्हणून काम केलंय. आणि याच लोकांमुळे जास्त स्प्रेड झाला असं म्हणू शकतो आपण. त्यामुळेच पुढे बघा आपल्याला इन्क्युबे क्वारंटाईन आणि हे बघायचंय आयसोलेशन बघायचंय. ओके त्यामुळे लक्ष असू द्या कॅरियरबद्दल. पुढे एक टायफॉइड मॅरी म्हणून पुस्तकामध्ये दिलेलं आहे बरं का, की ती एक मॅरी नाव मेलन नावाची मुलगी होती, लेडीज होत्या, किंवा एका रेस्टॉरंटमध्ये काम करायच्या. त्यांना टायफॉइड झाला होता पण त्यांना साईन्स आणि सिम्पटम नव्हती, त्यामुळे त्यांनी लोकांना काम त्यांनी त्यांचं काम केलं आणि लोकांना वाढण्याचं काम केलं. पण असं म्हणतात की त्यांनी वाढताना अन्नासोबत त्यांना टायफॉइड पण दिला, सार्मोनेला टायफी यामुळे टायफॉइड होतो. तर सालवा टायफॉइड हा जंतू सगळ्या त्यांनी स्प्रेड केला आणि तेव्हा अनेकांना टायफॉइड होऊन त्यांची डेथ झाली, त्यामुळेच त्या जास्त फेमस झाल्यानंतर टायफॉइड मॅरी म्हणून पुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे. आणि या कॅरियरमुळे याच्यावरही प्रश्न छान पडू शकतो, हे लक्ष असू द्या. आता आयसोलेशन आणि क्वारंटाईन यातला फरक काय? तुम्ही लॉकडाऊनमध्ये असताना करोनामध्ये बऱ्यापैकी आयसोलेशन क्वारंटाईन हे शब्द वारंवार ऐकले असतील. मी तुम्हाला अनेकांना आजपर्यंत हेच कळ वाटत असेल की आयसोलेशन आणि क्वारंटाईन हे सारखेच आहेत. नाही, ज्या लोक पॉझिटिव्ह आले होते की ज्या कन्फर्म आजारी आहेत ज्यांना करोनाग्रस्त आहेत असं डिसाईड झालं होतं त्यांना आयसोलेट केलं जायचं आजारी असलेल्यांना, बाकीच्या लोकांपासून वेगळं करणं.
स्टे अवे फ्रॉम पीपल अँड हाऊसहोल्ड मेंबर्स, म्हणजे सगळ्यांपासून त्यांना आयसोलेट केलं गेलं. आणि ज्यांच्यावर शंका आहे, सस्पेक्ट आहे, जे एका पेशंटसोबत संपर्कात आलेत पण अजून त्यांना सिम्पटम्स आले नाही आहेत, ओके, ते अजून पॉझिटिव्ह टेस्ट आली नाही त्यांची, अशा लोकांना काय केलं गेलं तर क्वारंटाईन केलं गेलं, ओके. हा पण एक फरक लक्षात असू द्या, म्हणजे आजारी आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याला म्हणतो आपण क्वारंटाईन. आयसोलेशन क्वारंटाईन यामधला बेसिक फरक आता तुम्हाला कळला असेल, अलगीकरण आणि विलगीकरण, ओके. पुढे झोनोटिक डिसीज, एक अजून एक नवीन फंडा की झोनोटिक डिसीज म्हणजे याच्या नावातच आहे, झोनोटिक रोग, झोनोटिक डिसीजेस असे आजार. आता अनेक पुस्तकांमध्ये दिलंय बरं, नाही आहे आपल्या, आपण मार्केटमध्ये अनेक पुस्तक वाचतो तर अनेक पुस्तकामध्ये नाहीच आहे, ओके. पण करोना काळामध्ये हा जो एक शब्द वारंवार उच्चारला जायचा, याच्या नावातच आहे झूनोसिस, म्हणजे असे आजार जे अगोदर प्राण्यांमध्ये होते आणि आता ते मानवामध्ये आढळतात त्यांना आपण झोनोटिक डिसीज असं म्हणतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आता करोना बघितलाच आपण, सोबत बाकीचे पण आहेत, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, हे सगळे काय आहेत, हे सगळे आहेत झोनोटिक डिसीजेस, की असे आजार जे जीवाणू विषाणू परजीवी प्रियॉन यामुळे होतात पण ते प्राण्यांपासून माणसांमध्ये आले तुम्ही बघताय, त्यांना आपण म्हणतो झोनोटिक डिसीजेस. असं बरंच आपल्याला पुढे बघायचंय, मला फक्त आज मला फक्त ज्या बेसिक व्याख्या आहेत ज्या अनेक पुस्तकांमध्ये दिल्या नाही आहेत आणि करोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी वारंवार आपण त्या मीडियामध्ये ऐकल्यात, त्यामुळे याच्यावर प्रश्न पडण्याचे चान्स आहे वाढतात. हा सायन्सचाही प्रश्न होऊ शकतो आणि करंटचाही प्रश्न होऊ शकतो, त्यामुळे मी हे ओळे व्याख्या आणि टर्म्स घेण्याचा प्रयत्न केला आहे. बाकीचं आपण बघूच, अजून खूप काही घ्यायचं आहे आपल्याला, बाकी नंतर बघूच. तोपर्यंत धन्यवाद.